रेल्वेने बजावलेल्या नोटिसांवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आक्रमक झालेत. पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नसल्याचा इशारा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलाय. कल्याण डोंबिवली रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवलीसह लोकसभा मतदारसंघातील इतर भागातील नागरिकांना बजावलेले घर रिकाम करण्याच्या नोटिसांवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चांगलेच संतप्त झाले. जोपर्यंत रेल्वे प्रशासन या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत या ठिकाणी कारवाई होऊ देणार नसल्याची आक्रमक भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. डोंबिवली पूर्वच्या कोपर परिसरातील रेल्वेने नोटिसा बजावलेल्या सिद्धार्थनगर मधील रहिवाशांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला आपल्या जागांवर झालेलं अतिक्रमण आणि ते हटवण्याची आठवण झाली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर रेल्वेने 30 ते 40 वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना नोटिसा बजावल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. आधीच कोविड मुळे लोक भयभीत आहेत, आता नोटिसामुळे आणखी घबराट पसरली असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिले. आपण रेल्वेत करतो या ठिकाणी आणि लोक ह्या सगळ्या नोटीसमुळे घाबरलेले आहेत की बाबा आम्ही 30-40 वर्ष रेल्वेच्या जागेमध्ये राहतोय आणि बाबा नोटीस देणार आणि 7 दिवसामध्ये घरं करा, खाली करा, हे सोपं आहे का? हे शक्य आहे का? मुळात हे शक्य नाही. आज कायदा काय सांगतो, 2011 पर्यंत जे झोपडधारक आहेत ते सगळे प्रोटेक्टेड आहेत. आपण जे रेल्वेच्या सॉरी SRA योजना स्टेट गव्हर्नमेंट आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जागेमधल्या ज्या झोपड्या आहेत त्यांच्यासाठी SRA योजना राबवतो. आपण प्रधानमंत्री आवास योजना एक राबवतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमाने, ज्यांना अफोर्डेबल हाऊसिंग मिळाली पाहिजे. तर ह्या अनुषंगाने बाबा रेल्वेला जागा पाहिजे ना खाली त्यांची, तर रेल्वेने एक पॉलिसी डिवाईस केली पाहिजे की बाबा आमच्याकडे बाबा अमुक एवढी जागा आहे, समजा 100 एकर जागा एफेक्टेड आहे एन्क्रोचमेंटनी, त्याच्यातून काही जागेवरती बाबा तुम्ही नवीन पॉलिसी बनवा, SRA सारखी पॉलिसी बनवा, त्याच्यामध्ये डेव्हलपर बोलवा. आणि हे सगळे जे लोक आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये पुनर्वसन करा. त्याच्याशिवाय कोणालाच बाबा तुम्ही सांगाल झोपडी खाली करा 7 दिवसामध्ये, ते होणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहोत, आम्हाला लोकांनी निवडून दिले, लोकांचा विश्वास आहे आमच्यावरती. उद्या जर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट झाली तर सर्वस्वी जे आहे ते रेल्वे जबाबदार असेल याच्यासाठी. लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आम्ही सगळे लोक आजपर्यंत जसे उभे आहोत तसे उद्या उभे राहणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.